यो हनी सिंह एंड इप्सिता की आवाज में ये गाना आपके कानों तक ऑलरेडी यो सिटी 95 एफएम रग रग में कोल्हापुर सिटी। आणि आपको पर्यटनासाठी निसर्गात जाणं हे पावसाळ्यात क्रमप्राप्त बऱ्याच जणांना असतं आणि खूप छान वाटतं खरं तर। म्हणजे निसर्गाने यावेळेला जो काही रंग परिधान केलेला असतो, जो काही नटलेला असतो ना, त्याला बघण्याची मजा काही औरच आहे। आणि या अनुषंगाने या वीकेंडला तुम्ही कोणकोणत्या पर्यटन स्थळांना सेफली व्हिजिट करू शकता याबद्दलच आज तुम्हाला शेअर होणार आहे। रेड कार्पेट, रेड कार्पेट। आणि हे शेअर करण्यासाठी राधानगरीहून आपल्या सोबत आहेत सम्राट केरकर। सम्राट, रेडिओ सिटी मध्ये खूप स्वागत आहे। धन्यवाद मॅडम। तो बेसिकली काही धबधबे तिकडचे बंद करण्यात आले होते, मध्यंतरी खूप मोठा पाऊस झाला त्यामुळे, किंवा काही पर्यटन स्थळ सुद्धा बंद होती। तो आता ऑथेंटिक सुरक्षित अशी पर्यटन स्थळ कुठली कुठली आता सुरू आहेत आणि तिथे जाऊन पर्यटक सगळे एन्जॉय करू शकतील अशी विथ फॅमिली? हा, आता राधानगरी परिसरामध्ये सगळ्यात महत्वाचं आकर्षण म्हणजे राऊतवाडी धबधबा। राऊतवाडी धबधबा हा राधानगरी पासून 7 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्या ठिकाणी आपण आपल्या फॅमिली सहित जाऊ शकता। म्हणजे रस्त्यापासून 200 मीटर आतमध्ये आपल्याला थोडं चालत जावं लागतं आणि त्या ठिकाणी सगळे म्हणजे रोड स्टेन बनवलेले आहेत, चालणं शक्य आहे। हा, म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत कोणीही सहज जाऊ शकतं असा तो एकमेव आपल्या जिल्ह्यातला धबधबा असेल राऊतवाडी धबधबा। त्यामुळे फॅमिलीसाठी एक चांगलं डेस्टिनेशन आहे आणि त्या ठिकाणी चेंजिंग रूमची सोय आहे, बाथरूम्स आहेत, त्यामुळे असं हा म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर लोकांना कुठली अडचण होत नाही। महत्वाचं म्हणजे तिथे एंट्री फी पण असेल ना? एंट्री फी म्हणजे स्थानिक ग्राम समितीच्या वतीने फक्त गाडीची एंट्री फी घेतली जाते, मानसिक आहे तिथे पैसे घेतले जात नाही। ओके ओके। आणि दुसरं म्हणजे आपल्याला राधानगरी धरण माहिती आहे, राधानगरी धरणाचे 7 स्वयंचलित दरवाजांमधले समजा एखादा दरवाजा त्या दरम्यान सुरू असेल तर ते सुद्धा आपल्याला बघता येतं। राधानगरी धरणाला आपल्याला भेट देता येते, त्या ठिकाणी शाहू स्मृती केंद्र आहे ते पाहता येतं। त्याचसोबत राधानगरीचं दुसरं काळांबावाडी धरण म्हणून आहे दूधगंगा नदीवरील, ते सुद्धा आता पाहायला खूप सुंदर असतं। आणि राधानगरी पासून दाजीपूर पर्यंत जो संपूर्ण रोड आहे त्या रस्त्यावर आजूबाजूला म्हणजे येणारं धुक सर्वत्र पसरलेली हिरवळ, त्यामुळं आपल्याला एक चांगलं तिकडं मनमोहक असं दृश्य दिसतात सगळीकडे। आणि त्याचसोबत कासारवाडी म्हणून एक धबधबा आहे, पण त्या ठिकाणी 3 किलोमीटरची पायपीट करत जावं लागतं। हसणे धबधबा आहे, त्या ठिकाणी सुद्धा थोडीशी पायपीट करत जावं लागतं। असे छोटे मोठे धबधबे पण आहेत, पण सर्वांना सेफ आणि चांगला धबधबा म्हणला तर राऊतवाडी धबधबा हा फॅमिलीसाठी सगळ्यात चांगलं डेस्टिनेशन आहे आता कोल्हापूर। ओके, ग्रेट। आणि काही नेचर मधले डेस्टिनेशन सिटीच्या क्लॉक मध्ये एक वाजून, पण हे गाणं खुळाच झालं गं। आपल्या कोल्हापूरचा गायक संगीतकार ऐश्वर्य मालगावींनी गायलेलं गाणं तुम्ही एन्जॉय केलं ऑलरेडी यो सिटी 95 एफएम रग रग में कोल्हापूर सिटी। आणि वर्षा पर्यटनासाठीची काही सेफ डेस्टिनेशन्स आपल्याला शेअर होत आहेत सम्राट केरकर यांच्याकडून। रेड कार्पेट, रेड कार्पेट। सम्राट, रस्त्यांच्या अवस्थेबद्दल काय सांगाल? रस्ते खूप सुंदर आहेत, काही प्रॉब्लेम नाही। कोल्हापूर वरून तुम्ही कोल्हापूर भोगावती राधानगरी हा जो मार्ग आहे या मार्गाने येऊ शकता आणि राधानगरी मधून 7 किलोमीटरवर तो धबधबा आहे। धबधब्यापर्यंत जायला संपूर्ण डांबरी रस्ता आहे आणि त्या ठिकाणी स्थानिक वन समिती असेल, पोलीस असतील, ते आपल्या मदतीसाठी असतात। त्या ठिकाणी एका बाजूला आपलं वाहन पार्किंग करून आपण चालत थोडस म्हणजे 2-2.5 मीटर चालत धबधब्याच्या पाण्याखालीपर्यंत जाऊ शकताय। आता पाऊस सुद्धा कमी असल्यामुळे पाण्याचा प्रवाह सुद्धा कमी आहे, त्यामुळे सेफ आहे। म्हणजे तहसीलदारांनी जी मध्ये प्रशासकीय बंदी घातलेली होती सगळ्या सर्वांवर, तर ती आता उठवलेली आहे। त्यामुळे राधानगरी धरण, राऊतवाडी धबधबा, हसणे धबधबा, कासारवाडी धबधबा, काळांबावाडी धरण असे 4 ते 5 पॉईंट एका दिवसामध्ये तुम्ही राधानगरी परिसरात निवांत करू शकता। ग्रेट ग्रेट। आणि इकडे रत्नागिरी साईडला काय बघू शकतील? रत्नागिरी म्हणजे आंबा घाट जो आहे, आंबा घाट परिसर, तर त्या रोडला गेल्यानंतर तुम्हाला तिकडे सुद्धा आता आंब्यामध्ये सुद्धा बरेचसे वेगवेगळे पॉईंट आहेत, म्हणजे पावनखिंड असेल किंवा आपला परकीचा धबधबा जो शाववाडी तालुक्यातला सगळ्यात प्रसिद्ध धबधबा आहे, हे सुद्धा सगळे धबधबे प्रशासनाने तिथली बंदी उठवून सुरू केलेले आहेत। कालच 2 दिवसापूर्वी त्याचा आदेश आलेला आहे, या ठिकाणी सगळीकडची बंदी उठवून त्या ठिकाणी
पर्यटन सुरू केलेलं आहे. ग्रेट. आणि बीचवरचं काय सीन आहे? बीचवर अजून ऑफिशियली असं कुठे बीचच्या ठिकाणी हे नाही, कारण अजून पाऊस आहे, समुद्र खवळलेला असतो, त्यामुळं बीचच्या ठिकाणी काही लोक जातात किंवा हे सुरू आहे, पण असे म्हणावी तितकी अजून सिक्युअर बीच नाही, त्यामुळे बीच कडे जाण्याचं प्रमाण लोकांचं अजून तरी कमी आहे. ओके. आणि न गेलेलं योग्य? हा, कारण अजून कसं आहे, प्रशासनाच्या सक्त सूचना आहेतच, नारळी पौर्णिमेनंतर बीच कडे जाणं कधी जरा थोडं सुरक्षित राहतं, कारण समुद्र थोडा शांत होतो. बरोबर, बरोबर. आणि अजून काही वर्षा पर्यटनाच्या बाबतीत महत्वाच्या गोष्टी त्यांच्याकडून आपल्याला शेअर होणार आहेत. ऐकत राहा रेडिओ सिटी 95.5 एफएम. रग रग ऑन रेडिओ सिटी 95 FM. रग रग मे कोल्हापूर सिटी. आणि वर्षा पर्यटनासाठी आपल्याकडे कोकण खूप जवळ आहे, खूप सुंदर निसर्ग त्या ठिकाणी बघायला मिळतो, एक्सपिरियन्स करायला मिळतो, पण पावसामुळे तिथे विचित्र परिस्थिती निर्माण होऊ शकते हेही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे सेफ डेस्टिनेशनच्या सर्चमध्ये बरेच जण असतील आणि म्हणूनच राधानगरीहून आपल्याशी बोलत आहेत सम्राट केरकर. रेड कार्पेट, रेड कार्पेट. सम्राट, इकडे कोकणमध्ये फिरायला येताना आता या पर्यटकांनी काय काळजी घ्यावी असं सांगाल तुम्ही? सर्वात महत्वाचं म्हणजे पर्यटकांनी तिथल्या प्रशासनाच्या सूचनांचं तंतोतंत पालन केलं पाहिजे, आणि कोणतेही मद्यप्राशन असेल किंवा कोणत्याही प्रकारचं हुल्लडबाजी तिथं करून दुसऱ्यांना त्रास होईल असं कुठलंही कृत्य करू नये. स्थानिक लोकांशी चांगल्या भाषेत बोलावं, त्यांच्याशी चांगलं समन्वयाने त्यांच्याशी बोलावं, कारण बरेचसे आपण बघतो की अशा वेळी स्थानिक लोकांशी वाद होतात, वादविवाद होतात, आणि त्यातून बरेचसे वाद उत्पन्न होतात. बरोबर. तेथील स्थानिक लोकांशी सगळ्यात आधी त्यांच्याशी व्यवस्थित कम्युनिकेशन करून त्यांच्या सूचनांचं पालन करावं, तिथल्या प्रशासनाचे सहकार्य करावं, आणि शक्यतो करून प्लॅस्टिक किंवा कोणत्याही ठिकाणी जेवणावळी करून अशी कचरा करू नये, आणि आपल्या वर्तनाचा दुसऱ्यांना त्रास होईल असं कोणतेही कृत्य करून. येस, येस. तो आय थिंक सगळ्यांना समजलं असेल की पर्यटन कसं सुरक्षित आणि स्वच्छतेत करणं गरजेचं आहे. सम्राट, थँक्यू सो मच, इतकी छान डेस्टिनेशन तुम्ही शेअर केलीत आम्हाला आणि खूप मदत होईल याची पर्यटनासाठी. थँक्यू. हो, धन्यवाद, धन्यवाद. तो सम्राटनी शेअर केलेल्या कोणत्याही लोकेशनसाठी, डेस्टिनेशनसाठी तुम्ही या विकेंडला नक्की प्लॅन करू शकता, पण आपलं कर्तव्य ही विसरू नका. येस, तो एन्जॉय अँड कीप लिसनिंग टू रेडिओ सिटी 95 FM. रग रग मी कोल्हापूर.